प्रभु येशूची स्तुती हो, प्रभु येशूचं गुणगान असो. आज प्रभु येशूच्या बालकदिन जन्म बालकदिनानिमित्त आज मी सहकुटुंब इथे प्रार्थना करीत आहे. त्यानिमित्ताने मी इथे आम्ही सर्व जमलेलो आहो. सर्वप्रथम प्रभु येशूच्या पवित्र शास्त्रामधून आपण एक वचन घेऊया. प्रभु येशूचे पुनरागमन आणि अधर्मांचा नाश. भावांनो, आपला प्रभु येशू ख्रिस्त याचे येणे व त्याच्याजवळ आमचे एकवट होणे याविषयी आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपल्या मनात एकाकी दचकू नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस अगदी जवळ आला आहे असे साऱ्यांच्या आत्म्याकडून किंवा जणू काय आम्हापासून आलेल्या वचनाने किंवा पत्रानेही घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणी तुम्हास फसवू नये, कारण पहिल्या विश्वासातून पडणे होईल आणि तो अधर्माचा पुरुष तो नाशाचा मुलगा प्रकट होईल. तो विरोध करतो व अवघे जे देव किंवा भजनीय म्हटले त्यांच्या विरुद्ध तो आपलाच उंच करतो, म्हणजे मी देव आहे असे आपणाला दाखवितो. प्रभु येशूचे वचन आमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे ठरो. प्रभु येशूनी आपल्याला आजचा असा संदेश दिला आहे की प्रभु येशू आपल्याला आपल्या जन्मात आज आपल्या पृथ्वीवरती जन्म घेणार आहे. प्रभु येशूचा जन्म 25 डिसेंबर आज आपल्यासाठी आपल्या पृथ्वीवर प्रभु येशूचा जन्मदिवस हा आपण खूप सुखाने खूप हर्ष उल्लासाने साजरा करतो. प्रभु येशूने आज साऱ्या जगावर आज साऱ्या पृथ्वीवर प्रभु येशूची महिमा असो, प्रभु येशूचं गुणगान असो. आज मी प्रभु येशूला प्रभु येशूचे म्हणणे आहे की जिथे एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त एकत्र येऊन प्रभु येशूची महिमा व गुणगान गायल्यास प्रभु येशू त्यांच्यावर नेहमी सदैव प्रसन्न असतो, त्याचा आशीर्वाद असतो. तो आपल्या उजव्या हाताने प्रभु येशू आपल्या उजव्या हाताने आपल्याला आशीर्वादित करतो, आपल्याला मेहमानबीत करतो. प्रभु येशू आज बालक म्हणून आपल्या पृथ्वीवरती 25 डिसेंबरला आपल्याला जन्माला येतो. त्यासाठी आज मी माझ्या कुटुंबाला घेऊन मी प्रार्थना करीत आहे. प्रभु येशू आपल्याला कोरोनामध्ये वाचवले आहे. आज एवढ्या मोठ्या महामारीच्या काळामध्ये प्रभु येशूनी आमच्या कुटुंबावर एक साधा धक्का सुद्धा आला नाही आहे. त्याबद्दल मी प्रभूचे धन्यवाद मानते, माझं कुटुंब प्रभूचे धन्यवाद मानते. प्रभु येशूला मी नेहमी आपल्या हृदयापासून आपल्या मनापासून आमचं कुटुंब त्यांचा नेहमी पुकार किंवा आवाज हे करते की प्रभु येशू आम्हाला आमची मदत करा. आणि सदैव प्रभु येशू आम्हामध्ये धावून येतो आहे. प्रभु येशू आमच्या हृदयात नेहमी वास्तवात आहे. एवढ्या मोठ्या कोरोनाच्या एवढ्या मोठ्या महामारीच्या काळामध्ये आज साऱ्या जगाला एवढा आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आणि दुःखाचे काळ सहन करायला लावले. परंतु प्रभु येशूच्या जन्मानिमित्त कोरोनाचं वॅक्सिनेशन निघून प्रभु येशूंनी आम्हाला आशीर्वादित केलं आहे. आणि एवढ्या मोठ्या संकटाच्या काळामध्ये किंवा मृत्यूमध्ये दारी पावलेल्या किंवा पडणाऱ्यासाठी आज मोठा एवढं मोठं वरदान दिलं आहे, ते म्हणजे कोरोना वॅक्सिनेशन. त्यामध्ये पापाचा विनाश होऊन सत्याचा व शांतीचा प्रिय असा मार्ग निवडण्यासाठी प्रभु येशूंनी आम्हाला हा धडा शिकवलेला आहे. व आज सर्व समाजाला आणि पृथ्वीवर सर्व जीवन जगणाऱ्यांना एक सबक मिळाला आहे की आज आपल्याला स्वार्थ पाप या जीवनापासून मुक्त होऊन आज आपल्याला प्रभु येशूच्या मार्गाने चालून आपल्याला जीवन जगणे आहे. सत्य प्रेम करुणा व शांती हा मार्ग अवलंबून प्रभु येशूनी आम्हाला हा संदेश दिला आहे. मी त्याबद्दल प्रभु येशूचे धन्यवाद मानते व प्रभु येशू बालक दिनानिमित्त मी व माझं कुटुंब एक गीत म्हणू इच्छिते की आज आम्हाला एवढी खुशी झाली आहे की प्रभु येशूचा जन्मदिवस आहे व प्रभु येशूसाठी मी एक छोटंसं गीत म्हणू इच्छिते. चरवाहे नाचे झुमके हो, चरवाहे नाचे झुमके, आज सभी गा रहे सुरमी
मिलके करे वंदना, हो मिलके करे वंदना, चरवाहे नचे झूमके, हो चरवाहे नचे झूमके, राजा का जन्म हुआ पाई खबर, शांति वो लाया हमें भू पर, राजा का जन्म हुआ शांति, राजा का जन्म हुआ पाई खबर, शांति वो लाया हमें भू पर, चरवाहे नचे झूमके, हो चरवाहे नचे झूमके, ईश्वर मनुष्य बना बाल यीशु जन्मा, ईश्वर मनुष्य बना बाल यीशु जन्मा, आया वो मुक्तिदाता बनकर, आया वो मुक्तिदाता बनकर, चरवाहे नाचे झूमके, हो चरवाहे नाचे झूमके, चरवाहे नाचे झूमके, हो चरवाहे नाचे झूमके। प्रभु यीशु धन्यवाद, माता मरिया तुम्ही शत शत धन्यवाद। आणि आज मी एक छोटासा मेसेज देऊ इच्छितो, हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस।